मताचा हा खेळ असतो आणि लोकांनी निर्णय घ्यायचा असतो लोक निर्णय घेतील कशाला आतापासून चर्चा करून वेळ पण एक सांगतो तुम्हाला तुम्हाला मार्च दोन हजार चोवीस पर्यंत थांबायची गरज पण नाहीये आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत विधानसभेसाठी थांबायची जरूरत नाही डिसेंबर दोन हजार लाच लोकसभा आणि विधानसभा एकत्रित लागतील आणि हे जे काही स्पीड वाढले ना भाषणाचं सुद्धा फोडाफोडीचं सुद्धा आणि आता हॉटेलला घेऊन गेले सगळे आमदार म्हणजे आता कुठे सत्ता स्थापन करायची कशाला आमदारांना तुम्हाला घेऊन जावं लागतंय विश्वास नाही का मग हे सगळ्या गोष्टी का केल्या जातात कारण डिसेंबरला जर इलेक्शन होणार असेल जे होणार त्याला वेगवेगळी कारणं आहेत कर्नाटकात जे झालं ते कारण आहे त्याच्यामुळे लोकसभेत बीजेपीचे आकडे कमी होऊ शकतात आणि मध्य प्रदेशचं वातावरण फार वेगळे आता तेलंगणामध्ये कोणाला वाटलं का बीआरएस येतात महाराष्ट्रात जात आहेत दुसरीकडे आणि त्यांचं घर लागली आग लागली तिकडे तिकडे पाच पाच लाखाच्या सभा होत आहेत राहुल गांधींच्या वातावरण बदलतंय आणि हे बीजेपीला कळलंय तर मी कुठल्याही लेव्हलला जाऊन आपला आकडा कमी व्हायला नाही बजेल यासाठी ते प्रयत्न करतायत आणि हे जे चार राज्यांचे इलेक्शन आहेत राजस्थान हरियाणा मध्य प्रदेश छत्तीसगड आणि तेलंगणा पाच तर याच्या बरोबरच लोकसभा लावून टाकावी कारण ते काही देतील जरा आणि कुठेतरी डॅमेज अजून होण्यापेक्षा वाचणं हे म्हणून म्हणजे डिसेंबर म्हणजे डिसेंबरसाठी या सगळ्या गोष्टी चालल्यात आमचं चिन्ह घोटणं हे करणं ते करणं आणि पीला असं वाटतं सहजपणे ते निघून जातील अरे महाराष्ट्राची जनता आहे काय सोपी समजू नका मोठं भाकीत आहे तुमचं डिसेंबरमध्येच दोन्ही इलेक्शन होणार माझं भाकीत कुठे हो आता इलेक्शनला मशीन्स लागतात ईव्हीएम मशीन्स लागतात ईव्हीएम मशीनचं आजपर्यंत जेव्हापासून ईव्हीएम मशीन आलंय लोकसभा इलेक्शन आणि विधानसभा इलेक्शन याच्या आधी पाच महिना आधी ते एक रिपोर्ट असतो हां रिकॅलिब्रेशन आणि एक लायसन्स असं काही त्याला म्हणतात असा रेव्हेन्यू विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं जातं आज अख्ख्या देशामध्ये सांगितलं गेलंय तुम्ही अधिकाऱ्यांशी बोला पण प्रायव्हेटमध्ये बोला ओपनली बोलू लोक बोलणार कोणी नाही बोलणार ते कॅलिब्रेशन सहा दिवसापूर्वी हे महाराष्ट्रात सुरू झालंय महाराष्ट्रात विधानसभा तर नाही ना मग महाराष्ट्रात लोकसभा आणि आसपासच्या राज्यात पण झाले कर्नाटकात सुरू झाले म्हणजे आता ह्याचं काय समजायचं की तुम्ही तयारी का करताय मग आज पाच महिन्यानंतर काय डिसेंबर महिना आणि डिसेंबर का तर त्याचं मुख्य कारण आहे हे बाकीच्या राज्या काही लोक म्हणते राम श्रीराम मंदिरांचा विषय ते आता नंतर केणार आहेत अहो ते एस्टॅब्लिश झाले कुणी केलंय कसं केलंय त्यामुळे मतदानामध्ये काही फरक पडणार नाही त्यामुळे डिसेंबरलाच इलेक्शन होणार आणि ही सगळी गडबड जी केली आहे जो काही अर्थव्यवहार झाला असेल दबाव तंत्र झाला असेल मतपरिवर्तन झालं असेल काही लोकांमध्ये नेत्यांमध्ये हे सगळं इलेक्शनसाठी केलेलं आहे